तर अँझायटी इज अॅन ईमेल सेंड टू युअर कॉन्शियस माइंड बाय युअर अनकॉन्शियस माइंड विदाऊट सब्जेक्ट की उंचावरनं बघायची भीती वाटते खरी भीती ही, ही आहे की मला अनावर मोह होईल उडी मारण्याचा माझ्या हातून उडी मारल्या जाईल माणसं सज्जन का बरं होतात त्यांच्या हातून एक राखत खत असतो सज्जन असणं चांगलं आहे सज्जन माणसाची मला भीती वाटते <laughs> खूप गोड बोलणारे फसवी निघू शकतात एक खूप छान आठवण आहे पुलांची एकदा ते गल्लीतून चालले होते पांढरा शुभ्र झब्बा पैजामा मैफलीला निघाले असतील एका बाईनी वरतून शिळा भात फेकला ते भात पडला अंगावर पुलांनी वर, वर पाहिलं म्हणाले बाई आता थोडंसं शिळं वरण येऊ द्या तर विनोद हा एक अत्यंत मॅच्युअर डिफेन्स आहे डिफेन्स मेकॅनिझम्स येतात की माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त पगार असेल तर तो, तो कळत न कळत अपघात येऊन जाणारा एक ती भावना आहे मग या भावनेतून सुटण्यासाठी हे सगळे काही काही डिफेन्सेस काम हे होतात क्रोध आहे राग आहे किंवा मग गेटिंग अँग्री आहे संशय आहे आणि डिफेन्स डिस्प्लेसमेंट विस्थापन ज्याचा राग यायला पाहिजे तिथे तो व्यक्त करू शकत नाही तर तो, तो विस्थापित करतो आपल्या रागाला डिस्प्लेस करतो बायकोवर काढतो बायकोला आलेला राग ती मुलावर डिस्प्लेस करते मुलाचा राग कुत्र्यावर डिस्प्लेस होतो कुत्र्याच्या रागाचा निसरा नालीत होतो तर दिस इज अ व्हेरी कॉमन डिफेन्स ऑफ डिस्प्लेसमेंट माणूस नेहमी वापरतो हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे द शो म्हणजे स्टार्टायर खास एपिसोड एपिसोडमध्ये आणि आजचा एपिसोड खास का आहे तुम्हाला दिसत असेलच <laughs> नसेल अजून लक्षात आलात तर आम्ही नवीन ऑफिसमध्ये आलेलो आहोत हा आमचा नवीन स्टुडिओ आहे आणि हा टॅटचा पहिला एपिसोड आहे नवीन त्यामुळे आम्हाला फारच मजा येते म्हणजे सगळंच आजूबाजूचं बदललेलं आहे त्यामुळे आम्हालाच आज एपिसोड शूट करताना खूपच मजा येते आणि आम्ही जे कपडे घातलेले आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर प्लीज खाली दिलेली वेबसाईट चेकआउट करा कॉटन कॉटेज हे आपले फॅशन पार्टनर आहेत आमच्या दोघांचे आम्ही दोघांनी जे घातलेत ते सुंदर कॉटनचे कम्फर्टेबल कपडे जे आहेत ते कॉटन कॉटेजने पाठवलेत त्यांचे आभार ती आणि अर्थात लाडके पाहुणे आहेत आपले आजच्या एपिसोडसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर नंदू मुलमुले मुलमुले सर आपल्या सगळ्यांचे लाडके आहेतच प्रत्येक वेळेस वेगवेगळे विषय घेऊन त्याबद्दलचं सायकोलॉजीचं काय त्याचं म्हणणं आहे त्या विषयांबद्दलचं हे आपल्याला सर सांगत असतात आणि आजच असाच एक अतिशय महत्त्वाचा माणसं अशी का वागतात <laughs> माणसं अशी का वागतात या विषयावर बोलणार म्हणजे खरं तर तुम्हाला कळत नसेल बऱ्याचदा आपण ना Uh, सहज बोलता बोलता डिफेन्स मेकॅनिझमबद्दल बोलतो की हे मी या या सिच्युएशनमध्ये असा वागतो रे हा माझा डिफेन्स आहे म्हणजे अनकम्फर्टेबल सिच्युएशन आली की मी एखादा विनोद क्रॅक करतो तो कारण तो माझा डिफेन्स आहे तर आपण हे कायम म्हणतो की हे माझं डिफेन्स आहे तर एक्झॅक्टली हे डिफेन्स मेकॅनिझम काय असतात ते येतात कुठून त्याचं काम काय असतं ते डेव्हलप होतात का बद्दल आ, तर हे सगळ्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत नेमकी माणसाशी का वागतात तर स्वागत आहे सर तुमचं थँक्यू <laughs> मला वाटतं सुरुवात जर इथपासूनच करू शकलो की hmm. एक्झॅक्टली डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय किंवा डिफेन्सेस म्हणजे सायकोलॉजिकल डिफेन्सेस असं म्हणू आपण तर ते एक्झॅक्टली काय असतात डिफेन्सेस म्हणजे संरक्षक व्यवस्था oh. माणसाच्या मनाला संरक्षणाची गरज काय असते शरीराला संरक्षकाची गरज असते आपल्याला झेड सिक्युरिटी वगैरे हे शब्द आपल्या राज्यकर्त्यांमुळे फार माहितगार झालेले आहेत मनाला संरक्षण कशापासून पाहिजे असतं हे संरक्षण संरक्षक कवच कसं निरनिराळ्या पद्धतीचं असतं ज्याच्यावरनं माणसाची वागणूक ठरते hmm. hmm. बरु बरु. हा सगळा दुनियेचा खेळ काय आहे माणसं एकमेकांशी कशी वागतात बरोबर कारण माणूस हा समाज प्राणी आहे परस्पर नातेसंबंध इंटरपर्सनल रिलेशनशिप्स हे तुम्ही कसे वागतात याच्यावरनं ठरतात ते परिपक्व आहेत अपरिपक्व आहेत ते त्रासदायक आहेत चांगले आहेत वाईट आहेत हे सगळं ठरतं माणसं एकमेकाच्या संपर्कात आल्यावर माणूस जसा वागतो त्याच्यावरनं आणि तो जे वागणं त्याचं जे आहे ते त्यांनी अंगीकारलेलं एक संरक्षक कवच आहे ह्या सगळा मानवी परस्पर नातेसंबंधांचा खेळ आम्ही कुठली संरक्षक कवच वापरतो स्वतःच्या मनाभोवती याच्यासाठी आहे बरोबर आता पहिला प्रश्न तर आला की मनाला संरक्षणाची गरज आहे ती संरक्षक व्यवस्था कशा कशा प्रकारची आहे तर आपण पाहू परंतु ती कशापासून पाहिजे आहे माणसाला माणसाचं संरक्षण करण्याची व्यवस्था ही कुठल्या बाह्य कारणासाठी नको आहे ओके आपल्याच अंतर्मनात निर्माण झालेल्या दुश्चिंता हा जरा अवघड शब्द आहे कॉमन शब्द अँगायटी अँझायटी हा छान मराठी शब्द आहे <laughs> दुश्चिंता या अवघड शब्दाला प्रतिशब्द <laughs> आपल्या अनकॉन्शियस किंवा अबोध किंवा सुप्त या मनातून निर्माण झालेली अँझायटी कमी करण्यासाठी माणूस ज्या काही संरक्षक व्यवस्था वापरतो त्यांना डिफेन्सेस असं म्हणतात फार कठीण नाही आहे समजून घ्यायला काही साधी उदाहरणं देतो हो। तुम्ही एका मित्राच्या घरी जाता खोलीत प्रवेश करता मित्र म्हणतो बैस तू थो थोड्या वेळ मी जरा जाऊन येतो खाली एक पंधरा वीस मिनटं लागतील तुम्ही बसता तुम्ही एकटे आहात त्या घरात त्या खोलीमध्ये आणि तुमची नजर जाते टेबलावरती ते नोटांचे बंडल पडलेले आहेत आहे, आहे, लूज आहेत काही बंडल आहेत काही लूज आहेत आणि ते लाखामध्ये आहेत तर तुमच्या मनामध्ये काय निर्माण होतो बहुतेक जणांच्या मनामध्ये अँग्झायटी निर्माण होते या ॲंगायटीचा उगम कशात <laughs> <laughs> आहे मला तो विचार करून ही ॲग्झायटी होती विशेषतः ज्यांनी एवढे पैसे पाहिलेले नाही आहेत तुम्ही कोणाच्या तरी घरी जाता आणि दार वाजवता त्या गृहस्थाची पत्नी दार उघडते आणि ती म्हणते की बसा ना ये हे येथीलच बाहेर गेलेले आहे तर तुम्ही तरुण आहात तीही तरुण आहे तुमचा मित्र ज्याच्याकडे आलेला आहात तिशी पस्तीशीचा माणूस असेल आणि ती म्हणते की बसा आणि ती दिसायला चांगली आहे सुंदर आहे आणि ती म्हणते की बसा ते येतील आता तुम्ही म्हणता नाही मी मग जाऊन नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे ते येणारच आहे तर ते येण्यातच आहेत वगैरे वगैरे अर्धा तास लागेल फार तर तुम्ही बसता आणि तुमची नजर जाते स्वयंपाकघरामध्ये त्या स्त्रीची काही हालचाल वगैरे सुरू असते चहा पाण्याची वर जे काही असेल ते आणि तुम्हाला तुमच्यातल्या काही जणांना अकारण भीती वाटायला लागते अकारण ॲंगायटी निर्माण होते की अँगझाडी कुठून आली कशातून आली तुम्ही एका बिल्डिंगवर चढता लिफ्टनी जाता आणि समजा अकरावा बारावा पंधरावा किंवा सतरावा मजला असेल आणि तुम्ही त्या खोलीकडे जाताना हॉटेलच्या गॅलरी आहे गॅलरीतून सहज डोकावताना खाली नजर जाते तुमची नजर भिरभिरते इतक्या उंचावरनं तुम्हाला भीती वाटते फार पॅरापीटच्या जवळ जाताना ही <laughs> <laughs> भीती अँगझायटी कुठून आली या सगळ्या गोष्टींचं उत्तर एकच आहे की ती जी अँगझायटी आहे ती तुमच्या अंतर्मनातून आलेली आहे <laughs> अगदी थोडक्या शब्दामध्ये सांगतो की हे सगळं शास्त्र मनाचं ज्यांनी निर्माण केलं ज्याने डेव्हलप केलं ज्याने हे पहिल्यांदा मांडलं तो सिगमंड फ्रॉइड त्याचा जन्मच अठराशे छप्पन सालचा आणि सत्तरऐंशी वर्षाचं आयुष्य तो जगला एकोणीसशे तीस चा चाळीसच्या आसपास काहीतरी वारलं अडोतीस साली वगैरे सिगमन फ्रॉईडनी एक मनाचं असं एक आ, विश्व निर्माण केलं की ज्याला त्याकाळी काही आधार नव्हता म्हणजे असं मानलं जातं की विसाव्या शतकाला एक आ, काय म्हणतात चालना देण्यासाठी विसाव शतक ज्यांच्या ज्या तिघांसाठी अत्यंत महत्त्वाचं बनलं आणि ज्यांनी जगाला एक नवीन कलाटणी दिली ते तीन लोक अल्बर्ट आइन्स्टाईन कार्ल मार्क्स आणि सिगमंड फ्रॉइड आइन्स्टाईनला भौतिक नियमांचा आधार होता त्याला सिद्ध करता येत होतं ते ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर एनर्जी मास्क यांचं रिलेशनशिप काय आहे वगैरे वगैरे सापेक्षताबादू कार्ल मार्क्सला सोशल सायन्सेसचा आधार होता इकॉनॉमिक्स माणसं समाजसमूह असा का वागतो त्याच्या मागची राजकीय आणि आर्थिक कारणं oh. फ्रॉईडला असा कुठलाही आधार नव्हता त्यांनी फ्रॉइड हा बेसिकली सायकॅट्रिस्ट होता आणि त्या काळी सायकॅट्री वेगळं न्युरोलॉजी वेगळं असं नाही तो मेंदूशास्त्राचाही अभ्यासक होता तर सायकेट्री म्हणजे मानसशास्त्रामध्ये रुची निर्माण झाल्यामुळे अनेक रुग्णांच्या कथा कहाण्या सगळ्या ऐकून ते कसे वागतात कसे बोलतात त्यांच्या मानसिक समस्या काय याचा विचार करत करत त्यांनी एक मनाचं अद्भुत रूप सिद्धांताच्या रूपात मांडलं वाईटचं म्हणणं साधं आहे तो असं म्हणतो की आपल्या मनाचे तीन भाग आहेत mm. एक ज्याला आपण जाणतो आपण आपलं मन म्हणतो तो कॉन्शियस भाग म्हणजे जागृत मन अच्छा दुसरा भाग ज्याला आपण जाणत नाही स्वप्नामध्ये तुम्हाला विचित्र गोष्टी दिसतात हे तुम्हाला कोण दाखवतो तुमचं अंतर्मन मग तो अनकॉन्शियस माइंड किंवा ज्याला सुप्त मन अबोध मन म्हणतो आपण दुर्बोध मन म्हणावं तर <laughs> इंग्रेसच्या भाषेत सांगायचं <laughs> तर हे दोन भाग आणि याच्यामधली एक पातळी असते तो मनाचा तिसरा भाग फ्रॉइड ज्याला प्री कॉन्शियस माइंड म्हणतो पण म्हणजे पूर्वजागृत मन, मन। साधं उदाहरण देतो की जागृत म्हणजे आता आपण स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत आपण रेकॉर्ड करतो आहोत इथे कॅमेरा आहे लाईट्स आहेत आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत या सगळ्या गोष्टी माझ्या मनात आहेत तुमच्या मनात आहेत हे सगळं जागृत मनात जागृत जागेपणी आपलं मन विचार करते याच्याबद्दल म्हणजे या आहे सध्या या गोष्टीबद्दल फार तर इमिजिएट पास्ट की काल माझा प्रवास झाला कसं झाला काल कोण भेटलं उद्या काय करायचं आहे वगैरे हे सगळे कॉन्शियस माइंडमधले विचार आहेत पूर्वजागृत मन काय तुमच्या शाळेचं नाव काय आहे असं मी तुम्हाला विचारलं होतं तुम्ही म्हणाल की अमुक अमुक शाळा आहे माझी ती तुमच्या सध्या जागृत मनात आहे का ते नाव नाही आहे पण तुम्ही सरशी जे सांगू शकता ते पूर्वजागृत मनाचा थर आहे जे हे सगळं साठवून ठेव मेमरीला पूर्वजागृत मन म्हणता येईल का मेमरी ज्याच्यातून घेते ज्या मनातून ते पूर्वजागृत मन रिट्रिवेबल मेमरी रिट्रीवेबल थिंग्स हे पूर्वजागृत मन आहे मेमरी अटेन्शन इंटेलिजन्स या सगळ्या मनाच्या फॅकल्टीज आहेत आपल्या मनाचे अवयव आहेत मनालाही अवयव आहेत जसं हात पाय पोट लिव्हर हे ते सगळं तसं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन मेमरी इंटेलिजन्स सोशल जजमेंट ह्या सगळ्या मनाच्या फॅकल्टीज आहेत एक प्रकारे अवयव आहे मनाचं तर पूर्वजागृत मन म्हणजे असं मी तुम्हाला विचारलं की तुमच्या वडिलांचं नाव काय तर तुम्ही पटकन सांगा पण तुम्ही चोवीस तास वडिलांचं नाव हे आहे हे आहे हे थोडीच लक्षात ठेवता तर व्यवस्था अशी आहे की मनावर अधिक ताण पडू नये नाही तर सतत स्मरण ठेवायचं सगळ्या गोष्टींमुळे केवढा माणूस वेळा होऊन जाईल oh. तर हे पटकन जे जागृत मनाने येऊ शकतं ते पूर्वजागृत मनात ठेवल्या जातं मात्र जे आपलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही जे अशा खोल ठिकाणी दडवल्या जातो की ज्याच्याबद्दल आपणही अनभिज्ञ आहोत ते आहे अनकॉन्शियस माइंड या अंतर्मनाच्या खोल दरीमध्ये एक भीतीची भावना ॲंगझायटी आता आपण मागे एकदा एपिसोडमध्ये पाहिलं होतं की भीती आणि अँग्झायटी याचा परस्पर संबंध काय भीती हा शब्द आपण वापरत नाही आपण ॲग्झायटी म्हणतो किंवा दुश्चिंता म्हणतो याचं कारण असं की भीती ही भावना इट इज अगेन्स्ट अ रियल एक्सटर्नल डेंजर एक दारू पिलेला माणूस हातात बंदूक घेऊन तुमच्या अंगावर धावत आला तो तो तु, तु, तुम तुमच्या काय माझ्या काय कोणाच्या अंगावर त्याला भीती वाटणार बिकॉज देर इज अ रियल एक्सटर्नल फॅक्टर जी भावना बाह्य कुठलंही कारण नसताना तुम्हाला घाबरवते ती अँझायटी आहे oh. आधुनिक पिढीच्या भाषेत सांगायचं तर ॲंगझायटी इज अॅन ईमेल सेंड टू युअर कॉन्शियस माइंड बाय योअर अनकॉन्शियस माइंड विदाऊट सब्जेक्ट <laughs> <laughs> देवा अरे का भीती वाटते है? मला माहित नाही मला विमानात बसायची भीती वाटते इट्स अ मेल सेंट बाय द अनकॉन्शियस माइंड टू द कॉन्शियस माइंड विदाऊट सब्जेक्ट सब्जेक्ट असला तर मग फिअर झाली ना रिअल थ्रेट झाला तर रिअल थ्रेट झाला रियल थ्रेडच्या अगेन्स्ट सगळ्यांनाच फिअर असते त्यामुळे परीक्षेची एन्झायटी असू शकत नाही परीक्षेची भीती असते परीक्षेची भीती नोंद आहे ती अगदी अगदी करेक्ट उदाहरण आहे कारण माहीतच आहे ना नापास होऊ की काय कमी मार्क मिळतील की काय रियल एक्स्टर्नल डेंजर आहे आणि याच्यात अजून एक आहे अँग्झायटी इज अ ईमेल सेंड बाय द अनकॉन्शियस माइंड टू द कॉन्शियस माइंड विदाऊट सब्जेक्ट अँड कॉपी टू बॉडी बॉडी कारण मग घबराट होणे हातपाय थरकापणे थरथर कापणे या <laughs> सगळ्या गोष्टी घडतात अँगझायटीलाही घडतात जे मी आत्ता म्हटलं की समोर एवढी प्रचंड कॅश पाहून घरात कोणी नाही तुमच्या मनात एक अनामिक भीती येते कोणीतरी बोलत बोलत तुमच्या अतिशय जवळ आला बोलायला लागला तुम्हाला एक अनामिक भीती वाटते बरं दरवेळी भीतीचाच प्रश्न असतो ॲन्झायटीचा प्रश्न नसतो एखादा माणूस आपल्याला भेटतो आणि अकारण आपल्याला तो छान चांगला वाटतो आपल्याला काहीही माहीत नाही की हा नुकताच जेलमधनं बाहेर आलेला आहे का <laughs> यांनी आत्ता दोन दरोडे टाकून आलेला आहे किंवा यांनी फार छान मोठं काम करून आलेलं आहे त्याचा चेहरा ॲमिकेबल दिसतो चांगला दिसतो तर हे कुठून आलं अनकॉन्शियस माइंड म्हणणं आता सर ज्यावेळेस आपण बद्दल बोलतो त्यावेळेस म आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना की मी, आया मी, आया वागलो। वागलो मी या या गोष्टीला असा असा वागतो कारण हा माझा डिफेन्स मेकॅनिझम आहे म्हणजे आणि आपण असं स्पेसिफिकली बोलतो की मी या या सिच्युएशनला असा असा वागलो ज्यावेळेस वागलो म्हटलो त्यावेळेस मग ते कॉन्शियसली करतो आहे मी अनकॉन्शियसली करतो आहे ज्यावेळेस आपण मेकॅनिझम्स म्हणून या सायकोलॉजिकल डिफेन्सेसकडे बघतो आहोत तर ते कॉन्शियस असतात अनकॉन्शियस असतात कुठून येतात ते ज्यांना आपण डिफेन्सेस म्हणतो म्हणजे आपल्या संरक्षक आप आप व्यवस्था म्हणतो दे आर ऑलवेज ओरिजिनेटिंग इन अनकॉन्शियस माइंड जाणीवपूर्वक नाही जाणीवपूर्वक करतो ते तर जागेपणीच करतो ते तर त्याला माहीत असतं मग ते तो, 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 तो बदलवू शकतो वळवू शकतो ऑटोमॅटेड चॉईसेस आहेत त्या हां ठीक आहे डिफेन्सेस ह्या नेहमी अनकॉन्शियसली बाहेर येतात म्हणून माणसं वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने वागत राहतात आणि म्हणतातही माणसं कळत नाही मला पण माझ्या हातून असंच होतं मला माहीत नाही तुम्हाला काहू विमानात बसायची भीती बस का बरं वाटते विमानात पाचशे लोक बसले आहेत काय पागल आहेत का नाही डॉक्टर साहेब भीती वाटते मला हवेत उडत चाललेलं आहे का आधार नाही काही नाही तर ते आहेत ना बाकीचे लोक रोज ये करणारे आहेत ते चालवणारे जिथं कामच आहे ते रोजचं नाही मला भीती वाटते काय वाटते हे तो सांगू शकत नाही बिकॉज डिफेन्सेस अराईज फ्रॉम अनकॉन्शियस माइंड कॉन्शियसली नाही करत माणूस ते त्याचा स्त्रोत नाही शोधतात त्याचा स्त्रोत uh, मग तो अॅनॅलिसिसचा भाग झाला सायको ॲनालिस्ट माणसाचा स्पेशलिस्टचा तो माणूस त्याला माहीत असतो तर मग तो करणार नाही ना तो तो लँडअप कशाला होईल त्याच्यामध्ये किंवा जाणीवपूर्वक करतो त्या डिफेन्सही म्हणतात डिफेन्स नाहीच आहे तो तो जाणीवपूर्वक करतो आहे ती ऍक्शन झाली ती ॲक्शन झाली त्याच्यामुळे या अँगायटी बरं अँग्झायटी विरुद्ध प्रश्न असा आहे की अँगझायटी विरुद्ध संरक्षक व्यवस्था माणूस का वापरतो ती ॲंगझायटी तीन चार गोष्टी त्याच्या बाबतीत वाईट करू शकते एक असं आहे की माणसाच्या मनामध्ये अपराधीपणाचा भाव निर्माण करू शकते नहीं। 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 दुसरी गोष्ट माणसाला ॲग्झायटी अशी असते की मी इतरांपासून तुटून जाईन माझ्यावर प्रेम करणारे माणसं दुरावतील माणसंच दुरावतील किंवा माणसांचं प्रेम दुरावेल ते मला वाईट समजतील माझ्यावर प्रेम करणार नाहीत मला जवळचं म्हणणार नाहीत अपराधीपणाची भावना शारीरिक इजेची भावना काहीतरी वाईट होईल उंचावरनं ज्याला भीती वाटते तो जात नाही तिथे जवळ या गॅलरीच्या शारीरिक इजेची भावना अँगायटी हे झालं मानसशास्त्र डिफेन्सेस बा बाबतीत बोलताना आपल्याला मेट्या सायकोलॉजीचा सा विचार करावा लागतो प्रमानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी ऑफ सायकोलॉजी मी आता तो उदाहरण दिलं तुम्हाला की उंचावरनं बघायची भीती वाटते कोणी म्हणेल की हां ठीक आहे कारण मी पडलो अडखळलो काही तोल गेला काही झालं तर खरी भीती ही आहे की मला अनावर मोह होईल उडी मारण्याचा माझ्या हातून उडी मारल्या जाईल बापरे डीचे पेशंट धारधार शस्त्र शस्त्राला घाबरतात त्यांना ते शस्त्र पाहत नाही ते बंद कराल माझा एक पेशंट होता तो म्हणजे ब्लेड भी टेबलपर अगर रखाय तो म्हणजे बहुत डर होत आहे अंदर रखो मेरे के सामने मत रखो कुठलीही धारधार वस्तू माझ्यासमोर ठेवू नका काय भीती आहे कापेल वगैरे काही होईल मी काहीतरी करून घेईन एक इम्पल्स येईल मला आणि तो चाकू घेऊन मी खुपसून घेईल स्वतः एक अनावर उर्मी येईल मला मी ते ब्लेड घेऊन काटून टाकेल स्वतःला ही अँझायटी आहे की माझ्या हातून होऊन जाईल हे प्रमानसशास्त्र आहे तेव्हा तुम्ही सायकोलॉजीची सायकोलॉजी विचार करता वापरे तर विमानात जायची भीती का बरं वाटते विमानाची भीती वाटते कारण उंचावरनं उडतो त्याला काही आधार नसतो विमानाचा क्रॅश झाला तर माणसं वाचत नाही ते कुणी मरतो माणसं रस्त्यावरही मरतात तो विमानाने नाही मोटारीने जातो इथून कलकत्त्याला मोटारीने जाईल अरे मोटारीचे ॲक्सिडेंट विमानाच्या जा ॲक्सिडेंटपेक्षा जा जास्त होतात भीती कशाची आहे भीती याची आहे की विमानाचा प्रवास किती तासाचा आहे समजा इथून मी अमेरिकेला जातो म्हटलं तर चौदा तास सोळा तास सोळा तास जे काय असेल ते सोळा तास एखाद्या माणसाला ही भावना निर्माण होणं की मला एकाच जागी बसायचं आहे आय कॅनॉट गेट अप आय कॅनॉट मूव्ह अबाउट थोडा गँगवेमध्ये चालू शकतो तेवढ्या पुरता कधीतरी त्याच्या लहानपणी अशी घटना घडली असेल की विद्यार्थी आहेत इथून हालायचं नाही हे पाठ होईपर्यंत तुला हालता येणार नाही हालशील तर मार खाशील खबरदार जर इथून हल्ला तर बींग पॅसिवली नेल्ड टू द सीट ही कॅनॉट डू एनिथिंग तो तिथून हालू नाही शकत त्याला भीती आहे मला मार बसेल तर पॅसिवली एका ठिकाणी बसणं एका लहान मुलाला मुलं कशी चंचल असतात ना जबरदस्तीने एखाद्या जागी बसवण्याची अपार भीती ज्याच्या मनात बसलेली आहे ती भीती त्याला त्या भीतीपर्यंत घेऊन जाते त्याचा तो डिफेन्स होतो की मी विमानात बसू शकणार नाही ना। बापरे पण सर तो कॉन्शियस चॉईस आहे का अनकॉन्शियस चॉईस आहे अनकॉन्शियस मी तर हे तुम्हाला अनालिसिस झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय की याची पाळमुळं अशी असू शकतात की ही फिअर सिटिंग इन वन प्लेस बिकॉज ही फिज ही वूड नॉट बी एबल टू डू दॅट माझ्यातून होणार ज्यावेळेस आपण हे डिफेन्सच म्हणतो त्यावेळेस याचे काही वेगवेगळे टाईप्स असतात का वे म्हणजे आपण विनोदांना बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला सिरीजमध्ये पण ऐकायला मिळतात फिल्म्समध्ये ते कॅरेक्टर्स डिफेन्स म्हणून ह्युमर वापरला वगैरे या सगळे रेफरन्सेस आपण ऐकलेले पाहिलेले असतात असे अजून काय वेगवेगळे वेग पद्धतीचे डिफेन्स मेकॅनिझम्स असतात डिफेन्स मेकॅनिझम आपल्या नेहमीच्या आयुष्यात आपल्याला दिसतात जसं मी आता तुम्हाला सांगितलं की काही लोक जे आकारण घाबरतात काही गोष्टींना जिथे हजारो लोक प्रवास करतात तिथे हा का घाबरतो तो त्याचा डिफेन्स आहे अँग्झायटीच्या अँग्झायटी कुठली आहे आपला सर्वसाधारण समज असा होतो की ज्या गोष्टीची भीती आहे त्या गोष्टीच्या अगेन्स्ट तो डिफेन्स आहे पण डिफेन्स त्याच्या अगेन्स्ट नाही आहे ज्या माणसाला त्या समोर पडलेल्या कॅ कै, कॅश समोर पडली मी एकटा आहे तर मला मोह होईल का ते मी पटकन खिशात टाकेन माझ्या हातून काही होईल का एक छोटंसं आठवतो उदा उदाहरण कारण मी परवाच एक पेशंट पाहत होतो नव नवीनच लग्न झालेली एक स्त्री तिचं नवरा, सहसा आमचा अनुभव हो, असा असतो की तरुण वयातली मुलगी आहे मुल, मुल स्त्री म्हणजे काय मुलगी समजा आता तिचं काय वीस एक वर्ष असेल वय आणि नवरात आणि ती म्हणाली की असं झालं की आम्ही दोघं झोपलो होतो हे अचानक उठले आणि यांना एक भयंकर प्राणी दिसला त्या पलंगाच्या जवळ बसलेला आणि तो प्राणी यांच्याकडे पाहत होता प्राणी म्हणजे माणूसच होता पण तो एक गोरिल्ला वगैरे टाईप असा होता ते विचित्र भेसूर चेहरा होता आणि त्याने माझा पाय पकडलेला होता ह्या बायकोचा आणि तो यांच्याकडे पाहत होता आणि हे एकदम किंचावून उठले नवरा किंचावून उठला आणि सगळे लोक मग धावत आले मग ते काही नाही काही नाही काहीच नव्हतंच तिथे लाईट बीट लावलेलं काही नव्हतं तर ते एक तर दुःस्वप्न असेल किंवा तो म्हण तो म्हणे नाही मला दिसला वगैरे वगैरे हे सगळं गोष्ट झाली झाल्याच्यानंतर मी म्हटलं की आप एक काम करू आप बाहेर रुको मैं इनसे बात करणार चाहता क्योंकि हमको तो अकेले मे करना करणार हम वन टू वन आपल्याला बोललं झालं पाहिजे असं मी त्या बाईला म्हटलं नवऱ्याला सांगितलं की तू बाहेर थांब तर ती बाई असं म्हणाले की नाही नाही मी इनके सामने सब बताती आपको बी क्या जरूरत आहे नाही राहिको म्हटलं नाही इनको बात नाही आपको भी हम आपसे भी हम नवराही तयार नव्हता बाहेर झाला त्याला असं वाटत होतं की ठीक आहे म्हणते आहे तिचं तर मी नवऱ्याला म्हटलं की तू काही काळजी करू नको मी तुझ्याशी एकांतातच बोलेन मला तुझ्याशी बोलायचं आहे एक तर तू आधी थांब किंवा ही आधी थांबेल पण मी एकट्याशीच बोलेन कारण लपवाछपीचा किंवा याचा प्रश्न नसतो प्रश्न असा असतो की आमचं ते एक तंत्र आहे की ज्याच्यामध्ये आम्ही वन टू वन डायलॉग करतो नाही डॉक्टर साहेब ऐशी कोण बात नाही आहे म्हटलं नाही हे हमारा एक ये, ये हमारा स्टेप वाईज दिस इज आ हिस्ट्री टेप यही चलता आहे नाखुशीनी ती च्याकडे पाहत पाहत नवरा नवरा बाहेर गेला नवराला वाट लक्षात आलं की मला हे माझं तंत्र आहे आणि हे कुठल्याही सायकेट्रिस्टचं असतं आणि तिने नाखुशीनी त्याला परवानगी दिली तो बाहेर गेला बाहेर गेल्याच्यानंतर मग मी जनरल गोष्टी विचारल्या काय झालं काय नाही वगैरे आणि मग तिने सांगायला सुरुवात केली की आ, तो प्राणी दिसला काय प्राणी माणूस काय होता तो मला नाही दिसला आणि माझा हात त्यांनी माझा पाय पकडून तो बसलेला होता असं हे म्हणतात माझा पाय कशाला पकडे माझा काही संबंध नाही आहे मी जागी झाली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं स्किन किंचाळून उठले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ती एक एक गोष्टी सांगायला लागली काही काही घटना शादी कैसे हुई अच्छी हुई शादी आप को पसंद नाही हां म्हणजे अच्छा हे तो इनको सर्विस है हम लोग इतने आ, रईस नाही इनके जितने पैसेवाले नाही फॅमिली बडी आहे इनकी म्हणलं लेकिन आपको हे पसंत आहे तो हे माझा असं डायरेक्ट मी विचारलं नाही की हा तितका काही असं अट्रॅक्टिव्ह हे नाही नाही डॉक्टर साहेब सर्व्हिस आहे आज गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला मिल आहे पिताजी बोले की अच्छा आहे आप कोण मिळता है, है साहेब आणि त्याच्यानंतर मग गोष्ट थोडीशी पुढे गेली गप्पा होत गेल्या ती सांगत गेली की असं लग्न झालं मग ती लग्नामध्ये एक विचित्र गोष्ट घडली खिडकी खिडकीत एक बाई दिसली आणि मग मी ओरडली मग बाकीचे ओरडले धावले मग ती बाई कुठे निघून गेली आम्हालाही माहीत नाही वगैरे मग ही घटना घडली नवरा थोडासा नाराज झाला की तू कशात ओरडली काय झालं वगैरे वगैरे मग त्यांच्यानंतर ही घटना घडली ह्या घटनेनंतर तिला मी म्हटलं की एक काम करेंगे आप बाहेर बैठो अब मी नाही डॉक्टर साहेब और कुठ कहना आहे करना है और क्या कहना आहे मुझे डर लगता है की ये मुझे छोड देंगे ऐसा डर आपको क्यों लगता है पता नहीं ऐसी कोई बात है नहीं ऐसी कोई बात नहीं है लेकिन मुझे डर लगता है क्यों लगता है यह प्रश्न का उत्तर थी कहीं देऊ शक्ल रुको डॉक्टर साहब और मुझे कुछ ऐसा लगता है आपसे मैं बात करूं और सब दिल की बातें बताऊं। बताइए क्या बताना है बता एक दो तीन गोष्टी हला बोले ठीक है अभी काफ़ी वक्त हुआ है मैं मुझे उनसे भी बात करनी है आप ती नाखुश होती जी नवऱ्याला बाहेर जाऊ द्यायला नाखुश होती ती आता त्याला येऊ ये। द्यायला नाखुश होती तिला अजून बोलायचं बोलायचं होतं तरी मग मी तिला सांगितलं की आपण पुन्हा एकदा बसूया ती बाहेर ती बाहेर गेलीच नाही ती म्हणाली की ठीक आहे इनको मग ठीक आहे काही हरकत नाही आता ही काय मी नवऱ्याला आतमध्ये बोलवलं आणि तसंही नवऱ्याशी मला फार वेगळं काही बोलायचं नव्हतं म्हणून तिच्या उपस्थितीतच मी काही गोष्टी बोललो वगैरे वगैरे त्याच्यानंतर मी माझ्या असिस्टंटकडे वळून त्याला म्हटलं की जी बाई असं म्हणत होती की मला यांना बसू द्या ती बाई म्हणते की त्यांना थांबा अजून मला बोलायचं आहे हे काय आहे शी हॅज टू टेक अ डिफेन्स की मला तुमच्या उपस्थित बोलायचं आहे माझ्याजवळ असं काहीही बोलण्यासारखं नाही आहे की जे तुमच्या समोर नाही बोलण्यासारखं हे तिला दाखवायचं होतं शी हॅट टू से दॅट शी हॅड टू बिहेव्ह दॅट वे सो दॅट द हजबंड इज सॅटिस्फाईड की माझ्या बायकोजवळ असं काहीही गुपित नाही आहे जे तिला एकटेल सांगायचं आहे सा ती नाखुश आहे हे तिला दाखवावं लागलं अनकॉन्शियस डिफेन्सेस वा जे आपल्याला वाटतं की ही तयार नाही उलट तिला पाहिजे आहे की तो जावा बाहेर कारण तिला असं काहीतरी बोलायचं आहे जे तो तिच्यासमोर नाही बोलू शकतो हे तिलाही नाही कळत आहे हे तिलाही कळत नाही आहे वा तर डिफेन्सेस अशा विरुद्ध असतात की जी ॲग्झायटी का बरं आहे हे आपल्यालासुद्धा कळत नाही ती ॲंगझायटी आपल्या बालपणापासून घेतलेल्या काही अनुभवामुळे आपल्या मनामध्ये सुप्त एक प्रस्तरामध्ये दडलेली आहे जसं आपण बोलत होतो की आता साधी गोष्ट घ्या एक डिफेन्स आहे रिॲक्शन फॉर्मेशन अच्छा रिॲक्शन फॉर्मेशन म्हणजे प्रतिक्रिया निर्मिती आता मराठीत त्याचं भाषांतरच करायचं झालं एक मतिमंद मुलाची आई त्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली गतिमंद ज्याला आपण म्हणतो आणि तो सिवियर रिटार्डेड होता म्हणजे तो खूपच त्याचा आयक्यू लो होता आणि ती त्याची प्रचंड काळजी घेत होती मला इन जनरल तिच्या वागणुकीतून असं दिसलं की ती इतकी त्याची काळजी घेते आहे की जी नॉर्मल नाही वाटत असं का बरं याचं कारण एक सुप्त भावनेच्या अगेन्स्ट रे म्हणजे माणूस अतीव काळजी का घ्यायला लागतो कारण त्याला अनकॉन्शियस अँग्झायटी असते की माझ्या हातून असं काहीतरी होईल की जे जै याच्या जीवाला मारक असेल एक बेसिक हे असतं की या समस्येतून सुटायला पाहिजे या समे तु, समस्येतून सुटू नाही शकत कारण गतिमंदत्वावर उपचार नाही आहे मग तिला एक सायकॅट्रिस्ट झाला एक न्यूरोफिजिशियन झाला अजून एक डॉक्टर झाला प्रत्येकाने काय सांगितलं की याच्यावर काही उपचार नाही आहे ही जन्मजात डिफेक्ट आहे हा हे काय म्हणतात त्याला ये हे बात आहे ती बाई ही गोष्ट मानायला तयार नाही ती पुन्हा पुन्हा काय म्हणते की नाही एखादं थोडंसं टॉनिक किंवा औषध किंवा ब्रेन असं काही ब्रेनचं असलं तर द्या म्हणजे मला काही माझ्या अपेक्षा जास्त नाही साहेब यांनी याला आपलं लघवी संडास करावं यांनी आपल्या हाताने जेवावं आणि यांनी शांत राहावं अरे हे तीन झाले तर झालंच ना मग हे तीन झाले तर हा गतिबंध कुठे आला ते त्याला समजत नाही आहे म्हणूनच त्याला आपण ते लेबल देतो आहोत हे तिला वारंवार समजावून ती समजून घेत नाही तिला ते समजत नाहीये कारण तिला ते समजावून घ्यायचं नाही आहे वास्तवाची जाण करून घेणं हे क्रौर्य होत तिच्यासाठी खूप रिलेटेबल कारण खूप गोष्टींमध्ये घडत असतं आपल्या बाबतीत आता अचानक हाँ हा का, डिफेंस निभा डिनाइल कारण डी सखे डिफेंस अपन रिएक्शन फॉर्मेशन बदल बोलते हो तो डिनाइल हा डिफेंस इतने काम करतो है कोई मेरे दिल से पूछे तेरे तीर नीम कश को वो खलिश कहाँ से होती जो जिगर के पार होता गालिब सा शेर है ये नथी हमारी किस्मत के विशाले यार होता अगर और जीते रहते यही इंतजार होता ही गजल है तरहत लहा हेच इंटरप्रिटेशन पहा कोई मेरे दिलसे पूछे त्या बाईच्या जागी मला लक्षात आलं हा माझ्या मनात ते रे नीम निम कशको गालिबचे शेर हे दोन तीन स्तरावर चालतात पहिला स्तर असा आहे की तुझ्या नजरेचे जे बाण आहेत ते तू कसे खेचलेले आहेस नीम कश नीम याचा अर्थ अर्धा नीम हकीम अर्धवट डॉक्टर ज्याला पूर्ण ज्ञान नाही आहे निम सरकारी निम सरकारी <laughs> सरकारी सगळेच नियम असतात <laughs> <laughs> कोई मेरे दिल से पूछे तेरे तीर निम कष्टको म्हणजे ती प्रत्यंच्या अर्धी ओढलेली आहे ती तिने अर्धी का ओढली व खलिश कहा से होती जो जिगर के पार होतात तर जी प्रत्यंचा पूर्ण ओढली असती तर तो बाण हृदयाच्या आरपार जाऊन मी मेजो असतो संपला विषय संपला ना मी तू मला भेटणार की नाही भेटणार तू माझी होणार की नाही म्हणून कटकटच मिटली खलिश मिळे ती वेदना नसती झाली <laughs> तो अर्धवट ओढला तो नजरेचा बाण म्हणजे तो माझ्या उरात दडावा म्हणजे मी मरू नये आणि जगू नये अशी अवस्था आता नियतीने या आईच्या बाबतीत असा एक तीर निमकश ओढलेला आहे की जो ते पोर मरून गेलं तर संपला ना वेदना संपली विषय संपला आयुष्य जगायला मोकळे ते दुरुस्त झालं तर विषय संपला पण तो तीर दुःखाचा असा ऋतून बसलेला आहे की तो निघतही नाही पलीकडेही जात नाही जन्ममरणातून माणसाची सुटका होत नाही डिफेन्सेस तेव्हा निर्माण होतात मग मी अगदी सुप्तातला सुप्त एक विचार सांगतो की जो रि रिॲक्शन फॉर्मेशन ती अति काळजी का घेते कारण तिच्या सुप्त मनात हा विचार आला आहे रे निमकश नसताना जिगर काय आरपार झाला असता कटकट म्हटली असती कुठल्या म्हणजे माझा एक मित्र हे मुल मुला मुलगा आईच्याच बाबतीत नाही मुलगा बाप याच्या बाबतीतलं उदाहरण वडिलांना अल्झायमज डिमेन्शा झाला माझ्या मित्राच्या आणि ते खूप वर्ष कोमा म्हणजे सेमी कोमामध्ये होते नंतर त्यांना बेडसोर आणि त्यांची ते सगळं एक दोन वर्ष ते सगळं चालल्यानंतर वारले तोपर्यंत तो सगळे त्यांच्या तैनातीत जखडलेले होते कोणाला कुठे ट्रिपला जाता येईना कोणाला कुठे काही झालं तर मग आपण तिथे नाही चांगलं नाही ना दिसणार ते वारल्याच्या नंतर माझा मित्र मी गेलो तर माझा मित्र म्हणाला की डॉक्टर साहेब माझ्या मनात एक प्रचंड अपराध भाव आहे मग कशाचा म्हणे माझ्या मनामध्ये असा सूक्ष्म विचार यायचा की गेले तर बरे आता आणि या अपराध भावाच्या विरोधी जे संरक्षक कवच ती अँझायटी की मी इतका वाईट आहे मी वडिलांच्या मृत्यूचा विचार करतो आहे त्या ॲंगायटीला दडपून टाकण्यासाठी निर्माण झालेला डिफेन्स म्हणजे रिॲक्शन फॉर्मेशन तो इतकी काळजी घ्यायला लागला की रात्री दोन दोन वाजता मला फोन करायचा एक उचकी आली त्यांना डॉक्टर साहेब काही प्रॉब्लेम तर नसेल ना हा नसे ती काल गोळी दिली तुम्ही तर तो, तो एक कानसारखा खाजवतायत काही गोळीचं काही हे आहे का अरे म्हटलं इतका अतिरेकी काय बरं ते कोमामध्ये गेलेले दोन वर्ष आली आता ओव्हर करणे रिॲक्शन फॉर्मेशन इज रिॲक्शन अगेन्स्ट द इम अगेन्स्ट द अँझायटी क्रिएटेड बाय द इम्पल्स दॅट ही शूड डाय कॉन्शियसली कोणी असा विचार करत नाही hmm. हे त्यांनी सहजपणे तो विचार बोलून दाखवला पण ती सूक्ष्म भावना निर्माण झाली त्याच्या अगेन्स्ट रिॲक्शन माणसं सज्जन का बरं होतात त्यांच्या आतून एक राख खत असतो सज्जन असणं चांगलं आहे सज्जन माणसाची मला भीती वाटते <laughs> सौजन्याच्या मागे खूप गोड बोलणार आहे फसवी नकू शकतात अति गोड बोलणं जरा अननॅचरल वाटतं ना ते म्हणजे काही जण रबडीमध्ये गुलाबजाम टाकून खातात हे काय आहे कुठलं वीज दडवलंय अरे अरे त्याचा अतिरेक झालेला आहे ना काहीतरी काय <laughs> सांगायची गोष्ट अशी की रिॲक्शन फॉर्मेशन डिनायल सर आपण डिनायल बद्दल थोडं आणखीन बोलू शकलो तर कारण तसा त्यातल्या रिॲक्शन फॉर्मेशन नंतर सुद्धा अजून एक जो सतत आपल्याला सतत जाणवणारा इमोशन म्हणजे डिनायल म्हणजे आपल्याला प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावरती कुठेतरी असतो ती एखादी गोष्ट माहिती असते कदाचित ही मुख्य प्रॉब्लेम आहे माझ्या डोळ्यासमोरचा पण तो मान्य होत नाही मान्य करायचा नसतो आणि मग आपण इतर वेगवेगळ्या मार्गांनी तो टॅकल करायचा प्रयत्न करतो तर डिनायल हे कसं काय पद्धतीनं वर्क करतं आणि याच्या पुढे जाऊन की आपण हे एकतर डिफेन्स मेकॅनिझम्स येतात कुठून म्हणजे कुठून येतात बाबा ते मी विचार करून डेफिनेटली केलेला नसतो तर मी काही ऑब्झर्व केलेले असतात माझ्या आतमध्येच असतात ते मधून तयार होतात ऑब्झर्वेशनमधून येतात कुठून येतात तर त्याच्या आधी डिनायल आणि मग हे कुठून येतात हे बेसिकली अनकॉन्शियस माइंडमधनं येतात तुमच्या सुप्त मनामधली जी दुश्चिंता आहे ॲन्झायटी आहे ती ॲन्झायटी कमी व्हावी पण त्या ॲन्झायटीनी माणूस जगू नाही शकणार माणूस वेळा होऊन जाईल किंवा माणसाचं सगळं काय म्हणता येईल त्याला इगो फ्रॅगमेंटेशन होईल कारण माणूस आपल्या अंतर्मनात इतके हिंस्त्र आणि भयानक विचार दाबून ठेवत असतो जे दाबणंही अनकॉन्शियसच आहे त्याला रिप्रेशन म्हणतात hmm. रिप्रेशन म्हणजे एखादी गोष्ट जी तुम्ही अजाणतेपणाने आपल्या सुप्त मनात दडवून टाकलेली आहे बरोबर hmm. म्हणून मगा मी म्हटलं की एखादा माणूस तुम्हाला अकारण आवडतो अनकॉन्शियसली का रिप्रेस केलेली गोष्ट आहे ती अमुक अमुक गोष्टीविषयी की त्या तो तोंडवा साधर्म्य सापडलं की म माणसाला ते ती भावना येते मिशीवाला माणूस अमुक प्रकारची मिशी ठेवल्या माणसाबद्दल अकारण राग निर्माण होतो कारण ते रिप्रेस केलेली कधीतरी कुठल्या तरी संबंधित भावना आहे तर हे सगळ्या बेसिकली अनकॉन्शियस माइंड आणि पुन्हा कारण तेच ही अँगझायटी जी आहे ती सिग्नल ॲंगझायटी आहे ती तुम्हाला सांगत असते पहा तुझ्या हातून असं काही घडलं तर ते एकतर अनैतिक असेल समाजदृष्ट्या ते अपराधी भाव निर्माण करेल किंवा तुझ्यावर प्रेम करणारे त्यांनी दुरावतील तू एकटा पडशील तू वारीत पडशील वारीत टाकल्या जाशील तर ह्या बेसिक गोष्टीमुळे माणूस डिफेन्स संघे डिफेन्स बेसिकली अनकॉन्शियसली येतात आता दडवून टाकण्याची भावना जर जाणतेपणी केली त्याला सप्रेशन म्हणतात रिप्रेशन नाही hmm. रिप्रेशन अजाणतेपणी होतं hmm. एक साधं उदाहरण देतो की छान पार्टी रंगलेली आहे पार्टीमध्ये ती आलेली आहे hmm. तो आलेला आहे ज्यांच्याविषयी आपल्याला सुप्त आकर्षण आपल्याच त्यांच्या सहवासात राहायला आवडतं पार्टी संपते एक तास दोन तास संपली मजा पार्टी संपल्याच्या नंतर तुम्ही निघता आणि निघून काही अंतरावर गेल्यावर तुम्ही आपल्या बायकोला म्हणता किंवा आपल्यासोबत कोणी आलं अर मी ऐकली विसरलो का विसरलं त्याला परत जायचं आहे तिथे त्याला सोडायची इच्छा नाही आहे पाय निघत नाही त्याला पाय निघत नाही आहे त्याचा पण म्हणणार कसं की मी रात्रभर इथे झोपू का <laughs> पार्टी तर संपणारच आहे परत जायचं अरे हे सॉरी ते काय किल्ली अरे बसा ना किल्लीच्या निमित्ताने आ तर त्याला थांबायचं आहे तिथे माणसं जाणीवपूर्वक विसरतात तुम्हाला तो माझा कविता संग्रह दिला होता तुम्ही अर सॉरी विसरलो मी त्याला नाहीच वाचायचा आहे तो त्या त्याने ठेवून दिलेला आहे तो त्याची इच्छा नाही आहे तो आणण्याच त्याची बाण इतक्या जणांना लागले तो पाचशे किलोमीटर दूर आला विसरलो ते आता चर्चा नाही होऊ शकत कारण मी ते सोबतच नाही आणला त्याला रिप्रेस तर त्याची त्याला नाही आणायचा आहे तो रिप्रेशन ही अनकॉन्शियस व्यवस्था म्हणजे सुप्त मनाची संरक्षक व्यवस्था आहे ते सप्रेशन कॉन्शियस आहे कसं ते सांगतो एखादा माणूस आला ज्याच्याबद्दल तुमचं मत फारसं चांगलं नाही आहे hmm. पण म्हणून तुम्ही त्याला आल्याबरोबर काही अद्वा तद्वा बोलत नाही तुम्ही म्हणता की या या बरं बरं काय म्हणता कसं सगळं ठीक चालू आहे बरं ठीक बरं या तो गेल्याच्यानंतर हे बदमाश माणूस आहे उगाचाच वेळ पण आता त्याच्या तोंडावर कसं बोलणार ना यू हॅव सप्रेस्ड युअर अँगर यू हॅव सप्रेस्ड युअर बॅड वॉट एवर यू हॅड सप्रेशन एखादा माणूस बोलत असतो ते बोलताना तुमच्या लक्षात येतं की हा चुकीचा बोलतो आहे पण तो ज्येष्ठ आहे वयाने तुम्ही म्हणतात बरं असं तुम्हाला वाटतं hmm. वाटू शकतं तुम्ही हो नाही म्हणत नाही नाही म्हणत पण तुम्ही असं नाही की तुम्ही का हो सत्तर वर्ष वय झालं काही देवकूफा सारे बोलता का तुम्ही काही असं असं नाही बोलत यू हॅव सप्रेस्ड कॉन्शियसली वॉट वूड हॅव बीन जे चांगलं नाही दिसणार ना त्या माणसाचा अपमान होईल सप्रेशन हे कॉन्शियस आहे रिप्रेशन अनकॉन्शियस तुम्ही का किल्ली विसरलात तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही खरंच विसरला आहात तुम्ही मुद्दाम कोणी किल्ली ठेवून चला आपण जाऊ म्हणजे थोड्या आणि परत येऊ असं <laughs> <सन्थ> नाही होत <laughs> सर रिलेशनशिपमध्ये बऱ्याचदा म्हणजे एस्पेशली रोमॅन्टिक पार्टनर्स पाऊस रिले पाऊस रिलेशनशिपमध्ये हे बऱ्याचदा होतं ना की कुठंतरी तुम्ही म्हणालात की फिअर ऑफ लिव्हिंग किंवा फिअर ऑफ अबँडमेंट अबँडनमेंट असतं जे आपण मध्ये बोलत होतो त्यातनं एक म्हणजे मा, मी माझ्या बऱ्याचशा मित्रांमध्ये बघितलेलं आहे की त्यांना कुठंतरी ही भीती आहे आप की आपलं कुठंतरी म्हणजे हे आफ्टर लाँग टाईम लक्षात आलं की त्याला कुठेतरी त्याच्या इकॉनॉमिक वीकनेसची भीती आहे किंवा त्याला त्याच्या कुठंतरी लुक्स भीती आहे की माझी बायको किंवा माझा नवरा माझ्यापेक्षा खूप दिसायला सुंदर आहे किंवा माझं नवरा खूप जास्त कमवतो आणि मी आय डोंट डिझर्व हिम ह्याच्यामुळे भीती आहे त्यामुळं आय ट्राय टू ओवर बाय डुईंग समथिंग हे अशा पद्धतीने रिॲक्शनमधनं रिलेशनशिप्स शेप होतात का डॅमेज होतात का असं असं ह्या डिफेन्स मेकॅनिझम्स डू दे हॅम्पर द रिलेशनशिप हॅम्पर म्हणण्यापेक्षा शेप द रिलेशनशिप किंवा वॉट काय परिणाम होत्या नातेसंबंधांवरती नाही आता कसं आहे की बेसिकली Uh, हा थोडासा डिफेन्सेसपेक्षा वेगळा विषय झाला पण तरी मी एवढ्यापुरतं त्याचं उत्तर देतो ते असं आहे की वेन यू आर नॉट कम्फर्टेबल विथ हाऊ यू लुक हाऊ यू फील हाऊ यू नो हाऊ यू हाऊ मच यू आर अवेअर ऑफ थिंग्स नॉलेजिएबल त्यावेळी स्वत वर लादून घेतलेलं न्यूनगंड एक प्रकारचं hmm. त्याच्यातून अशा प्रकारच्या फिलिंग्स होऊ शकतात पार्टनरशिप्समध्ये तर हे फार कॉमन आहे त्याच्यामध्ये आपली पॅट्रियार किअल सोसायटी पितृसत्ताक मी त्याला पुरुषसत्ताक सोसायटी म्हणतो दरवेळी पितृसत् पितृ कशाचा आला पुरुषसत्ताक hmm. एका घरामध्ये एक मुलगा मुलगी असली पंधरा वर्षाचा मुलगा आणि दहा वर्षाची मुलगी तरी ते पुरुषसत्ताक झालं कारण तो काही पितृ नसतो परंतु त्याचं डॉमिनेशन चालतं सगळं त्याच्यामुळे हा जो कल्चरल फॅक्टर आहे की माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त पगार असेल तर तो कळत न कळत आपोआप येऊन जाणारा एक ती भावना आहे मग या भावनेतून सुटण्यासाठी हे सगळे काही काही डिफेन्सेस काम हे होतात क्रोध आहे राग आहे किंवा मग गेटिंग अँग्री आहे संशय आहे डिफेन्सेस बाय द वे मॅच्युअर डिफेन्सेस असतात मॅच्युअर डिफेन्सेसही असतात आम्ही तेच विचारणार होतो की हेल्दी डिफेन्सेस अनहेल्दी डिफेन्सेस असं काही असू शकतं का कारण प्रत्येक वेळेस मी ज्या पद्धतीनं एखाद्या सिच्युएशनमध्ये रिॲक्ट करतो त्या सगळ्याच माझ्यासाठी फेवरेबल सिच्युएशन तयार करणार आहेत असं नाही आहे म्हणजे मी एखाद्या रूम फुल म्हणजे खूप लोकं आहेत एका खोलीमध्ये मला कळत नाही आहेत काय करायचं अशा वेळेस माझा डिफेन्स मी एखाद्याचा असू शकतो की एकदम खोलीतनं उठून निघून जाणं त्यामुळे त्याचं सोशल आयसोलेशन होणार आहे तो स्वतःला त्या गटापासून वा वेगळा टाकणार आहे किंवा एकतर पार्टीमध्ये गेल्यानंतर एकदमच इंट्रोवर्ट असलेला माणूस इतका मोठ्याने ओव्हर कॉम्पन्सेट करून हसून हसून खिदळून वागायला लागतो की जो एरवी करणार नाही तर काहीही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे डिफेन्स काम करू शकतात अशा सिच्युएशनमध्ये तर त्यातले काही चांगले किंवा वाईट असं काही असतं का बिलकुल असतात डिफेन्सेस एक तर मॅच्युअर डिफेन्सेस किंवा मग इमॅच्युअर नाही त्याचं कॅटेगरायझेशन करतात ते करता की जे मानसिक समस्याग्रस्त माणसाच्या बाबतीत तो जे डिफेन्सेस वापरतो त्याच्यात न्युरोटिक डिफेन्सेस सायकोटिक डिफेन्सेस अच्छा बॉर्डरलाईन डिफेन्सेस आणि याच्या अपोजिट मॅच्युअर डिफेन्सेस प्रत्येक माणूस त्याची जी काही वागणूक आहे तो एक प्रकारचा त्यांनी अंगीकारलेला डिफेन्स आहे संरक्षक कवच आहे हे संरक्षक आपल्या प्रत्येकाच्या मनात सुप्त ॲंगझायटी आहे त्याची वाढ होत असतानाच त्या त्या अँशस का माणसं सगळ्या सिच्युएशनमधनं जात असतात तर त्या त्यावेळी ती निर्माण झालेली अँग्झायटी असते आणि त्या अँग्झायटीच्या अगेन्स्ट तो संरक्षक कवच आयुष्यभर वापरत असतो तो ज्यावेळी परिपक्व संरक्षक कवच वापरतो त्याला आपण मॅच्युअर डिफेन्स म्हणतो आणि असे आहेत ह्युमर विनोद विनोद माणसाचं माणसाच्या जीवनातली विसंगती सुसंगत नाही करत सुसह्य करतो ऍक्सेप्टन्स विनोदानी सिच्युएशन नाही बदलणार आहे हे सत्य नाही बदलणार आहे की बाबा काही लोक बा, अरे हम तो काले आहे उसको मी क्या आपण मगाची सिच्युएशन पाहिली की सरा नवरा बायको अरे नाही भाई तो मी तो मी तर ह्याची ह्याच्यापेक्षा ही माझ्यापेक्षा जास्त कमावते आणि गंमत करतो जोक करतो काहीतरी हां तर तो विनोद हसण्यावारी नेतो किंवा विनोदात हे करतो प्लेफुलनेस प्लेफुलनेस खेळकर वृत्ती हे मॅच्युअर डिफेन्सेस आहेत सगळी शायरी सगळ्या कविता ह्या सगळ्या प्लेफुलनेस ह्युमर याच्या आयुष्य सुसह्य करण्याचे हे सगळे संरक्षक पवित्रे आहेत कवितेमध्ये तुम्ही रमता कविता तर कल्पनाशक्तीन सगळं हेच आहे <laughs> <मादे तुम्हीं> <laughs> <laughs> ना <laughs> पण कवितेत माणूस छान वाटतं त्याला आपल्या विचित्र वागण्यावरही एक छान कॉमेंट करून जाणारी कविता असेल <laughs> माणसाशी काय वागतात त्याच्याबद्दल ती आपल्याला आनंदित करून जाते बिकॉज वी हॅव ॲक्सेप्टेड द रिएलिटी अँड टर्न्ड इट इन्टू ह्युमर एक खूप छान आठवण आहे पुलंची पुलंच्या नेहमी मी आता पुलंच्या नावावर अनेक कोट्या खपतात तो भाग वेगळा <laughs> पण ही एक मला आवडणारी जी आहे की कठीण परिस्थितीतही पुलंची बुद्धी कशी होती कुठेही विनोद सुचायचा आणि विनोद करणं म्हणजे ती सिच्युएशन डिफ्यूज होते ना आपण प्रवासात असतो जागेवरनं भांडणं होतात आम्ही काय पैसे नाही दिले का दिले का कवड्या दिल्या का तुमच्या बापाची जागा कान भाप काढू नका वगैरे असं काय भांडणस होते मग कोणतरी येतो काहीतरी जो यार दो मिनिट का सफर आहे की आणंदो यार ख्या मजा लो वगैरे विनोद करतो सिच्युएशन डिफ्यूज होते विनोदानी अर्थात तो त्यावेळी जपेल रुचेल पचेल लोकांना तेवढाच करावं लागेल ज्या माणसाला विनोद समजत नाही त्याच्यासमोर विनोद करू नये त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात तेवढे तेवढी परिपक्वता सगळ्यांमध्ये पाहिजे कारवारच्या जंगलामधनं सुनीताबाई गाडी चालवत होत्या आणि मागे पुला आणि वसंतराव बस बसले होते सुनीताबाईंच्याच पुस्तकातलं हे किस्सा आहे तर समोर एक धिप्पाड गवा येऊन उभारलं किर्र जंगल अंधारी रात्र नुसते गाडीची हेडलाईट आणि तो गवा म्हणजे तो भयानक वजनदार असा आठ दहा टनाचं धूड असतं ते आणि तो असं पाहायला लागला तर वसंतराव पुलंच्या कानात कुसबुजले लुक ही इज चार्जिंग तर पुल सुनीताबाईंच्या कानात कुजबुजली त्या गव्याला कळू नये म्हणून हा इंग्रजीत बोलतो आहे <laughs> सुनीताबाई सिच्युएशन कसली काय भयंकर तो नुसता चाल करून आलात ती मारुती मोटार आग आग पु डबीसारखी मोडली असती त्याच्यात पण भाई त्यावेळी त्यांना विनोद सुचतो आणि खूप छान त्यांच्या नावावर म्हणजे एकदा ते गल्लीतून चालले होते पांढरा शुभ्र झब्बा पैजामा मैफलीला निघाले असतील आपल्याकडे आपल्याकडे कचरा व्यवस्थापन म्हणजे कसं आहे की आपल्या घरातला कचरा झाडत झाडत मेन डोरपर्यंत आणायचा आणि तो अनंत विश्वामध्ये भिरकावून टाकायचा म्हणजे आपलं घर स्वच्छ ही स्वच्छतेची <laughs> कल्पना आहे एका बाईनी वरतून शिळा भात फेकला <laughs> आता त्या गल्ल्यात ते भात पडला अंगावर आपल्यासारखा शिरा शिरातून भांडा गेला असतात बायावर सरसावून पुलंनी वर पाहिलं म्हणाले बाई आता थोडंसं शिळं वरणही द्या भांडण करून काय मिळणार आहे दरवेळी ते हे नाही परंतु काही विसंगती जीवनात अशा असतात की ज्यांच्यावर काही सोल्युशन नाही आहे त्या सुसह्य करून घेणं लाईफ इज नेवर फेअर टू ऑल तर विनोद हा एक अत्यंत मॅच्युअर डिफेन्स आहे पुलंदची गोष्ट निघाली म्हणून एक दोन किस्से सांगितले पण एक फार फेमस जोक आहे चर्चिलचा आणि तो खूप जणांमध्ये आहे की चर्चिल नाटो संघटना स्थापन होत होती दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यावेळी चर्चिल आणि खुशेव आणि इकडे क्रुशेव नाही सॉरी रुजवेल्ट अमेरिकेचा रुजवेल्ट होता आणि स्टालिन होता रशियाचा तर हे दोस्त राष्ट्र ज्याला आपण म्हणतो तर चर्चिल आंघोळ करून बाथरूममधनं आले आणि तेवढ्यात त्यांना भेटायला रुजवेल्ट आले आणि चुकून तो टावेल सुटला चर्चिल शांतपणे म्हणाले की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ब्रिटनला काहीच लपवण्यासारखं नाही तुमच्यापासून काय आहे ह्युमर इज अ मॅच्युअर डिफेन्स अजून एक अतिशय चांगला मॅच्युअर डिफेन्स जो आहे तो आहे सबलिमेशन सबलिमेशन याचा अर्थ असा की तुमच्यातली हिंस्त्र भावना जी तुम्ही समाजोपयोगी कामामध्ये परिवर्तित करता Hmm. Hmm. माझ्या अंगामध्ये अशी एक हिस्त्र भावना आहे की सगळ्या वाईट लोकांचा खून करावा मर्डरस इम्पल्सेस तो माणूस सर्जन होतो <laughs> चाकू चालवतो कापतो रक्तही पडते बाहेर त्याची मर्डरस इम्पल्सेसची इच्छाही पूर्ण होतात अनकॉन्शियसली पण चांगल्या कामासाठी ते करून तो जीवनदान देतो लोकांना सबलिमेशन आहे अल्ट्रुइझम म्हणजे परोपकार आहे जसं बाबा आमटेंना विचारलं कोणी की तुम्ही एवढं सगळं छान महान कार्य केलं की कुष्ठरुग्णांना तुम्ही एक नवीन बाबा आमटे म्हणाले की हे त्यांच्याकरता नाही मी माझ्याकरता केलेलं आहे माझ्या मनामध्ये एक कुष्ठरुग्ण पाहून जी घृणेची भावना निर्माण झाली होती तिथे मी घाबरून गेलो तो माणूस आहे मी माणूस आहे आणि मी त्याच्याकडे असा पाहतो घृणीत नजरेने माझ्या आनंदासाठी हे जे मी करतो आहे ते की मला बरं वाटावं म्हणून की मी माणूस आहे एका माणसाला मी असा नाही वागवू शकत त्याच्यातून घडली ती समाज ते सबलिमेशन आहे हे जसं सप्रेशन इज अ मॅच्युअर डिफेन्स कारण तुम्ही पटकन रिएक्ट नाही होत तुम्ही तुमच्या मनाशी ठेवता त्या गोष्टी दिस अ व्हेरी मॅच्युअर डिफेन्स आता पण ज्यावेळेस मॅच्युअर डिफेन्स आणि जर त्याला हेल्दी आणि अनहेल्दी असं साधारणपणे कॅटेगराईज करायचं म्हटलं पण ते तर खरं अनकॉन्शियस आहे ना म्हणजे मी त्या त्या सिच्युएशनला काय रिॲक्ट करणार हे तर माझ्या हातात नाही कारण ते अनकॉन्शियस पद्धतीनं तर मी हे जर मला हे कॅटेगरायझेशन माहिती असेल म्हणजे मला एकतर माझे डिफेन्सेस ऑब्झर्व करता येतात का आणि जर ते ऑब्झर्व करता आले तर ते बदलता किंवा अल्टर करता कि हो कि येतील का म्हणजे जर मला माहिती आहे की मी एखादं सोशल सिच्युएशनमध्ये अनकम्फर्टेबल होतो आहे आणि तिथून उठून निघून जातो आहे किंवा मी ते टाळण्याचाच प्रयत्न करतो आहे किंवा आणखीन काहीतरी भलत करतो आहे मला जर आता हे लक्षात येत आहे की हा माझा डिफेन्स आहे तर मला तो बदलता येऊ शकतो का म्हणजे मी त्यात अल्टर करू शकतो का काम करू शकतो का इम्प्रूव्ह करता येऊ शकतो का पण मग जर ते अल्टर केला तर तो डिफेन्स राहील का की का ती ऍक्शन होईल परत बरोबर आहे असं म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की तुमचे जे इमॅच्युअर डिफेन्सेस आहेत किंवा न्युरोटिक डिफेन्सेस आहेत वगैरे तर हे त्या व्यक्तीच्या लक्षात आणून देण्याने काही फरक पडणार नाही आहे कारण ते अनकॉन्शियस ओरिजिन आहे त्याचं मात्र ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या व्यक्तीला आत्मपरिषणासाठी सजग करणं आत्मविश्लेषणासाठी आपल्या मनात डोकावून पाहण्याची एक वृत्ती निर्माण करणं किंवा एक शक्ती निर्माण करणं त्यातून हे बघा माणूस बदलतो तो आतून बदलण्याची प्रक्रिया बाहेरून आत नसते आतून बाहेर असते म्हणून माणसं प्रवचनाला जातात दहा दहा दिवस प्रवचन ऐकतात आणि प्रवचन संपल्यावर उठतातन असे असे कपडे झटकतात आणि आपल्या कामाला लागतात आणि त्यांनी कितीही उपदेश करो चांगला पुन्हा दुकानात बसून जी फसवेगिरी करायची तीच तो दुकानदार करत राहतो माणसं प्रवचन आणि का नाही बदलत हजारोच्या संख्येने आणि तुम्ही टी व्ही उघडा तर छत्तीस चॅनल लागतील तुम्हाला प्रवचन आणि उपदेश करणारी ना माणसं नाही बदलत कारण बदलण्याची प्रक्रिया ही बाहेरून आत नाही आहे आतून बाहेर आहे बदल आतून निर्माण व्हावा याच्यासाठी फॅसिलिटेशन करू शकतो तो, तो उपचाराचा भाग ती उपचार पद्धती म्हणजे सायको ॲनालिसिस तर आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणं माणसाला त्याच्यासाठी पहिलं लागतो ॲक्सेप्टन्स आत्म काय म्हणतात त्याला स्वीकार मागे आपण बोललो की स्वीकारात्मकता हीच सकारात्मकता आहे कारण तुम्हाला सकारात्मक जर व्हायचं असेल तर पहिले तुम्ही वास्तवाची जाणीव तर करून घेतली पाहिजे ना की मी जे असा वागलो ते योग्य आहे का उपयुक्त आहे का चांगलं आहे का त्यातून चांगलं बाहेर पड पढ़, पडतं आहे का तेव्हा

डिफेन्सेस हे आयुष्यात कायम राहणार आहेत पण ते मॅच्युअर व्हावेत मॅच्युअर डिफेन्सेस hmm. निर्माण करणं हे आपलं काम आहे इमॅच्युअर hmm. किंवा न्युरोटिक किंवा सायकोटिक डिफेन्सेस हे मॅच्युअर डिफेन्सेसमध्ये कन्व्हर्ट करणं इमोशनच्याही hmm. बाबतीत तेच आहे इ इमॅच्युअर किंवा डेट्रिमेंटल किंवा टॉक्सिक इमोशन्स ह्या सुसह्य चांगल्या उन्नत इमोशन्समध्ये भावनेमध्ये बदलणं Oh. क्रोध ही घातक भावना आहे करुणा हिचा स्तर वरचं आहे करुणा ही, ही पोषक भावना आहे भावनाच आहेत परंतु त्याला त्या लेव्हलपर्यंत आणणं yeah. की त्याच्या क्रोधाचं रूपांतर करुणेमध्ये कसं करता येईल क्षमाशीलतेमध्ये कसं करता येईल डिफेन्सच्या बाबतीत तेच आहे एखाद्या रागावणारा माणूस मग आपण डिफेन्सबद्दल बोलतो तो एक फार कॉमन डिफेन्स राहायला सांगायचा जो आपल्याला नेहमी दिसतो आणि जो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये yes. माणूस ऑफिसमध्ये जातो त्याचं काय काम करायचं ते करतो बऱ्यापैकी प्रामाणिकपणे करतो जीव तोडूनही करतो पण बॉसचा मूड काही बरोबर नाही आहे तो त्याला ताड ताडताळ बोलतो सगळ्यांसमोर बोलतो भयंकर राग येतो त्याला पण बॉसला काय बोलता येणार त्याचा पगार याचं पोट पाणी त्याच्यावर अवलंबून आहे ही कॅनॉट गेट अँग्री विथ द बॉस ही विल लूज हिज सर्विस ही विल लूज सॅलरी त्याची रोजीरोटी बंद होईल हा माणूस आपला सगळा राग दाबून घेतो घरी येतो घरी आल्याच्या नंतर बायको दारू उघडते पोह का। पोहे आणू पोह का काय आल्या आल्या पोहे मागून बशी आणून समोर ठेवून आली ठव बायकोला कळत नाही आपण छान गरम पोहे आणू का म्हणतो आहे आणि हा अंगावर ओरडतो आहे रस्त्यात आल्यापर्यंत घरे अभ्यास चालू आहे की नाही उगाच त्याला दोन रट्टे देऊन टाकतो त्याला कळत नाही वडील का रागवलेले आहेत त्याला राग येतो तो जातो आईलो आई मला भूक लागली आहे लाडू हालमेल्या तिलाही राग येतो याचा कारण हा निष्कारण नवरा रागवलेला आहे तो जातो बाहेर बाहेर गेल्याच्यावर त्याचा आवडता कुत्रा शेपूट हलवत त्याच्याजवळ येतो हा त्याला ताडकन लाथ मारतो कारण तो रागात आलेला आहे की वडील काय रागवले मला कोण माझं काहीच चूक नसताना मी अभ्यास घेऊन बसला असताना वडिलांनी मला धपाटे मारले आई जी म्हणते खात नाही तू खा 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 तिला लाडू मागायला गेलो तिने मला दोन धपाटे मारले त्याला राग येतो कुत्र्याच्या अंगावर तो राग काढतो कुत्र्याला लात मारतो कुत्रं क्या क्या किंचा जाते रस्त्यावरून एक मोटरसायकलवाला येत असतो कुत्रं त्याच्या अंगावर जाऊन धडकते मोटरसायकल बाजूच्या नालीत पडते आणि बॉसचा राग त्या रागाचा निसरा नालीत होतो कसला नोव्हल रिॲक्शन कास्केडिंग अँगर आणि डिफेन्स इज डिस्प्लेसमेंट विस्थापन ज्याचा राग यायला पाहिजे तिथे तो व्यक्त करू शकत नाही तर तो, तो विस्थापित करतो आपल्या रागाला डिस्प्लेस करतो बायकोवर काढतो बायकोला आलेला राग ती मुलावर डिस्प्लेस करते मुलाचा राग कुत्र्यावर डिस्प्लेस होतो कुत्र्याच्या रागाचा निसरा नालीत होतो तर दिस इज अ व्हेरी कॉमन डिफेन्स ऑफ डिस्प्लेसमेंट माणूस नेहमी वापरतो आपण अकारण एखाद्या माणसाला रागवतो मग आता दोघांचीही जिम्मेदारी आहे बघा इंटरपर्सन रिलेशनशिप आहे इट्स अ डायडिक इव्हेंट सो बोथ हॅव टू बी मॅच्युअर इनफ टू नो काहीतरी बिनसलं असेल यांचं जाऊ द्या बायकोने विचार करायला पाहिजे ठीक आहे आला असेल राग काही कारणामुळे रागावणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की माझा बॉस मला बोलला पण त्याचा राग मी यांच्यावर काढणं चुकीचं आहे ना मुलावर नाव mm -hmm. आय शूड कंपार्टमेंटलाइज दॅट नाव आय शूड सप्रेस इट त्यांनी मॅच्युअर डिफेन्स वापरला नाही म्हणून मग तो डिस्प्लेस होत होत न्युरोटिक डिफेन्स झाला किंवा आर डी ज्याच्याविषयी राग आणि ज्या कारणामुळे राग याची फारकत करतो ज्या कारणामुळे राग हे गायब होऊन जातो ज्याच्याविषयी राग आहे व्यक्त करणं शक्य नाही मग तो दुसऱ्यावर जातो तर भावना आपली प्रगट करणं हे कायम राहतो मात्र ऑब्जेक्ट बदलून जातो तुम्ही आत्ता म्हणालात त्याच्यावर मला एक जाणत आहे असं होतं का की डिस्प्लेसमेंटमुळं हो, जेव्हा हे आपण मायक्रो लेवलला बोलतो आहे जेव्हा हे मायक्रो लेवलला लार्ज हे स्नोबॉल रिॲक्शन होत जाते तेव्हा समाज म्हणून पण ती डिस्प्लेसमेंट ऑफ अँगर डिस्प्लेसमेंट ऑफ सप्रेशन असं होत राहतं का बिलकुल लोकल कॅन्सल झाली ऑफिसची वेळ आहे मी स्वतः होतो डोंबिवलीवरून निघालो जुनी गोष्ट आहे दिवा जंक्शन येऊन चिखलात मैस फसावी तशी ती शा लोकल तिथे बंद पडली काहीतरी बिघाड झाला असेल संतापलेले लोक उतरले मग ते पुन्हा पायपाई यायला लागले की बाबा डोंबिवलीत येऊन काहीतरी एखादी बस टॅक्सी काहीतरी करावी रस्त्यात लोकांचा राग खतखतायला लागला दगडं उचलले आणि त्या सिग्नल फोडायला लागले मी म्हटलं अरे तुम्ही उद्या हे सिग्नल वेळेवर अजून डिले होईल ना तुम्ही तुमचं नुकसान करतात रेल्वेचं नाही करतात काही विचारी लोक जे होते ते म्हणाले नका फोडू आपलंच काम आहे शेवटी ते उद्या या कारणामुळे अजून बिघाड होईल प्रवासामध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ अँगर ज्या गोष्टीवर राग आहे त्या गोष्टीवर काढता येत नाही मग फोडा काचो म्हणजे डिस्प्लेसमेंट हे समाजस्तरावर हे सगळे डिफेन्सेस वापरले जातात मॉब व्हायलन्स कर... इज रिझन मॉब व्हायलन्स इज वन ऑफ द डिस्प्लेस अँगर बापरे समाज पुरुष ही कल्पना आहेच समाज हा एक पुरुष आहे जेव्हा समूहाची मन एकत्रित समूहात समूहात मन एकांगी होऊन जातो ज्याला भेडचाल म्हणतात yeah. ज्या समाजामध्ये सगळे मिळून एकच विचार करतात त्या समाजामध्ये लोक विचारच करत नाहीत वेन एव्हरीबडी इज थिंकिंग अ लाईक नो बडी इज थिंकिंग बापरे त्याच्यामुळे मग समूह मनाची एक इमॅच्युअर न्यूरोटिक मानसिकता तयार होते आणि व्हायलन्स डिस्प्लेस होतो ज्याच्याविरुद्ध काढता येईल राग तो नाही आहे समोर मग तो डिस्प्लेस होतो हे म्हणजे ऑफ सायकोलॉजी शेवटी आपण असं म्हणतो तर आणि विचार इन्फेक्शस असतात फक्त व्हायरस बॅक्टेरिया नाही विचार जास्त इन्फेक्शस असतात समाजामध्ये जेव्हा एक समूह तयार होतो तेव्हा तो ते इतक्या वेगाने फैलाव फैलतात की आज आपण अमुक बातमी व्हायरल झाली असं म्हणतो ते ॲक्च्युली व्हायरसला शि कोणतरी शिंकावं लागतो कोणतरी श्वास घ्यावा लागतो ते पाच फुटाच्या आत लागतं इथे तर तेही नाही लागत आता मोबाईल नावाच्या अस्त्रामुळे तर त्या इतक्या लवकर व्हायरल होतात व्हायरलच होतात होता त्या कारण त्या आजारी पडतात समूहांना समाजाला देशाची एक मानसिकता तयार होते आपल्या देशालासुद्धा एक इगो आहे सुपर इगो आहे ईड आहे आपल्या देशाचं एक कॉन्शियस आणि अनकॉन्शियस आहे कारण शेवटी तो माणसांचा समूह आहे इथे सगळं सांगताना एक आपल्या आपण समूहाबद्दल लोकांबद्दल बघू ज सामाजिकरित्या आपण कसे वागतो हे सांगणार एक छान डिफेन्स आहे ते सांगतो या समारोपाकडे येताना अनडुईंग अनडुईंग नावाचं एक मस्त डिफेन्स आहे समजून घ्यायला छान आहे अनडुईंग अनडुईंग अनडूईंग म्हणजे जे आपल्याला म्हणायचं आहे ते मी नाही म्हणत आहे अशी समजूत करून घेतो hmm. तो माणूस उदाहरण देतो आमचा एक मित्र आहे तो लेखक आहे मुनमुली साहेब मी माझी जयंती नाही करत आहे पण काय तुकार या मोठ्या लेखकाने लिहिला याच्यापेक्षा इतकी सुंदर कथा मी लिहिलेली आहे अरे तू तु तुझी जयंतीच करतो तु आहे डॉक्टर साहेब मी काही कोणाचा अपमान नाही करू इच्छित पण हा तुमचा हाताखालचा तो शिरपूरकर जो आहे ना इतका बदमाश माणूस आहे एक नंबरचा मी अपमान करू इच्छित नाही तू अपमानच करतो आहे तुझा हेतूच तो आहे लोक पहा माफ करा म्हणजे माझ्या हातून होत असेल तर पण तुम्ही अत्यंत निंदनीय पद्धतीने वागलात म्हणजे मी हे चांगले शब्द वापरतो आहे त्याला म्हणायचं असतं तुझ्यासाठी इतका फालतू माणूस नाही दुसरं कोणी नाही नाही म्हणजे नाही मी मी माफ करा हां मला पण युसलेस आहात तुम्ही असं बोलायचं असतं का अरे माफ करा काय त्याला म्हणायचंच आहे की तू असं वागलेला आहे सॉरी टू से म्हणायचं आणि काय म्हणायचं म्हणून घ्यायचं सॉरी टू से बट यू आर अ हॉरिबल पर्सन अरे तो सॉरी कूठे आ जा तू मग सॉरी नहीं चाहे तू <laughs> <laughs> देखिए मैं किसी की बुराई नहीं करना चाहता लेकिन ये जो है ना अपने साथ इतना कमीना ना आदमी मैंने नहीं देखा कभी है बुराई कर रहे हो बुराई करते तो नहीं कहा तू वाइट बोलता है तेजा बदल अनुइंग हा एक कॉमन डिफेन्स लोक वापरतात हे सगळे संरक्षक कावर आहे कारण आपल्याही मनाची करमणूक होते आपल्याला जी, जी भडास बाहेर काढायची आहे तीही निघते त्याचवेळी आपण बरोबर असंही म्हणत असतो की मी तर सॉरी म्हटलं म्हणजे क्षमा मागण्याची बरं माणसाचा टोन आणि माणसं त्या डिफेन्स वापरताना त्याही गोष्टी कामात येतात बरं ठीक आहे माफ करा अरे <laughs> हे काय हे तर दरडावण्यापेक्षा भयानक झालं बरं बरं अजून काही चूक झाली असेल माफ तू कुठे माफी मागतो आहे तुझा तु आवाज तसाच ठरलेला आहे डिफेन्सेस हे असे अनकॉन्शियसली काम करतात माणसाचा स्वभाव बन बनवतात माणसाचं इंटरपर्सन रिलेशनशिपमध्ये प्रभाव पाडतात इन जनरल जो समाज परिपक्व संरक्षक व्यवस्था वापरतो तो, तो प्रगल्भ होत जातो आणि मला तर असं वाटतं की आता तुमच्या या स्टुडिओचा हा पहिला एपिसोड आहे नवीन जागा आहे अतिशय छान सेटअप आहे इथला तुमचं जे चॅनल काम करतं आहे ते हेच करतं आहे की माणसांनी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावं आणि तुम्ही ज्या तुमचे जे पॉडकास्ट ऐकणारे असंख्य श्रोते आहेत म्हणजे अशा वैचारिक एक एक तास चालणाऱ्या चर्चेला एक एक लाख दोन दोन लाख लोक प्रतिसाद देतात तेव्हा ही वैचारिक प्रगल्भता वैचारिक काय म्हटलं ते प्रगल्भ डिफेन्सेस वापरण्याकडची वाटचाल आहे आज कदाचित आपण मग याचं उत्तर काय सोल्युशन काय हे सोल्युशन आहे हे जे तुम्ही करत आहात ते सोल्युशनच देत आहात की माणसाला आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करणे आणि एवढंच माणूस करू शकतो माणूस कोणाचे डिफेन्सेस म्हणजे काय विहिरीत उतरून काहीतरी व्हॉल कसायचं आहे असं नाही आहे काही हेच आहे ज्याचं त्यांनीच करायला पाहिजे आहे आणि ज्याचं तोच करू शकतो आपण मग बोललो की बदल हा आतून बाहेर येतो बाहेरून आत्मस्व होत तो हळूहळू मोल्ड होणार आहे आणि तो अनकॉन्शियसली होणार आहे तोही अनकॉन्शियसली होणार आहे विचार आपण टाकतो आहे येस थँक्यू सो मच सर इतर अत्यंत क्लिष्ट वाटणारा विषय खूप सोप्या पद्धतीनं म्हणजे आपण खरं तर वेगवेगळे आता एपिसोड ऐकताना आम्ही दोघे असे तंदरी लावून ऐकत होतो कारण तुम्ही जसं सांगत होता तसं आम्ही रिफ्लेक्ट करत होतो म्हणजे दिसत होतं वेगवेगळे की अच्छा आपण या या मध्ये असे असे वागतो किंवा समोरची व्यक्ती अशी वागते तर म्हणजे हे त्यांचे असे हे असे असं बॅकग्राऊंड असू शकतात डिफेन्सेस असू शकतात तर Uh, खूपच इंटरेस्टिंग झाला आजचा पॉडकास्ट खूप खूप आभार तुमचे uh, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा uh, आणखीन कोणते विषय uh, आम्ही घ्यावेसे वाटतात तेही कळवा खाली कॉमेंटमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला लिहू शकता आणखीन काही सूचना असतील तर त्याही नक्की करा प्लीज सबस्क्राईब करा खूप लोक सबस्क्राईब करत नाहीत अजूनही uh, येस धन्यवाद लो बसावा